आघाडा एक जातुई वनस्पती याचे फायदे पाहून थक्क शास्त्रीय नाव एचर अस्परा कुळ ॲमेरॉनथेन्सी इंग्रजी नाव फ्रीकली चा फ्लावर संस्कृत नाव अपामार्ग मार्ग आघाडा ही युरोपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात जंगलात ओसाड पडीक जमिनीवर रस्त्यांच्या कडेने शेतात सर्वत्र आढळते ही वनस्पती भारत बलुचिस्तान श्रीलंका आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया येथे आढळते प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते खोड साधारण मिठावर उंच ताट वाढणारे असते फांद्या चौकोनी रेषांकित असतात पाने साधी एकासमोर एक तीन पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच सेंटीमीटर बाय दोन पॉईंट पाच ते चार पॉईंट पाच सेंटीमीटर व्यस्त अंडाकृती किंवा लंब गोलाकार मृदू केसाळ फिकट हिरव्या रंगाची पानांना राकाळी रंगाचे झाक मागील बाजू पांढरट राकाळी देठ लहान लवयुक्त असतात फुले लहान द्विलंगी नेहमीत हिरवट रंगाची फुलांचे दांडे फांद्यांच्या टोकावर येतात फुलांचे दांडे चाळीस ते पन्नास मी लांब टोकाजवळ साधारण खाली झुकलेले पाकळ्या पाच हिरवट पांढऱ्या पू पाच बेजान कोश एक कपी फळे लहान आयताकृती दंडगोलाकार परिमल दंडाला झाकलेली फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला कपड्यांना चिकटतात आघाड्याला अक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले फळे येतात आघाडा गणपतीला वाहण्याची प्रथा असल्याने ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे आघाड्यात पांढरा लाल व आघाडा असे तीन प्रकार आहेत या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रीमध्ये समावेश असतो औषधी उपयोग आघाड्या या वनस्पतीची मुळे पाने फुले फळे पंचांग औषधात वापरतात आघाडा कडू तिखट उष्ण रेचक दीपक वायुनाशी आम्लतानाशक रक्तवर्धक मूत्रजनक मूत्राम्लतानाशक स्वेच्जनन कप्पग्न पित्तसारक गुणधर्माचा आहे ही वनस्पती भूक वाढवणारी वात हृदयरोग मूळव्याध मुतखडा पोटदुखी जलोदर अपचन अमांश रक्तरोध श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे आघाड्याचा क्षार मज्जातंतू व हाडांना तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते त्यापासून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात त्यापासून मिठासारखा क्षार जमतो या क्षारामध्ये चुना लोह जवखार मीठ गंधक सोराखार इत्यादी घटक असतात जेवणापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावय आहे यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात पित्ताश्मरीत व अर्शरोगात आघाडा वापरतात आमवात क्षारयुक्त संधीशोध शोध गंडमाळा या रोगात आघाडा गुणकारी आहे आघाडा मूत्रजनन आहे त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो आघाड्यामुळे लघवीच्या आम्लता कमी होते मूत्रनलिकेचा दाह हो आघाड्यामुळे कमी होतो यामुळे बस्तीशोध मूत्रपिंड शोध तसेच मूत्रेंद्रियाच्या रोगात आघाडा वापरतात अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत श्वासनलिका शोध व रोगात आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध आहे विषम जोरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मताबरोबर देतात विंचू दंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात रातांदळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात दात दुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोरतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात चामखीळ काढण्यासाठी क्षार वापरतात कानात मुळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून वस्त्रकाळ करून ते तेल कानात घालतात संधी शोधात आघाड्याची पाने ठेचून गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात अंगात काठी शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाणी वाटून जखमीवर लावतात विवाहाच्या रोगात आघाड्याच्या अंगरसाने फायदा होतो आघाड्याच्या मुळाचा फंड आतड्याच्या रोगात उपयुक्त आहे आघाड्याच्या बिया वांतीकारक आहेत तसेच बीज चूर्ण शिरोविरचक आहे आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील व्रणांसाठी उपयुक्त आहे आघाड्याची भाजी आगाड्याच्या कोळ्या पानांची भाजी करतात ही भाजी पाचक असून लघवी साफ होण्यासाठी उपयोग होतो या भाजीच्या शेवणाने हाडे मजबूत होतात शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे ह्या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी गुदभागी वेदना खाज इत्यादी कमी होण्यास मदत होते मूत्रविकार मानवी शरीरातील मूत्रवाहिनी मूत्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मुतखडे युरिनरी स्टोन निर्माण होतात त्यामुळे संबंधित रुग्णास पाटीत व कमरेच्या भागात विलक्षण वे वेदना होतात अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक दोन दिवसात मुतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते